कलर छान आहे ना त्या पाण्याची तीव्रता थोडा असा तांबूस कलर आहे ना तांब्याचा कलर वाटतोय काय करतोय काटे तोडतोय फिश काटे तोडतोय ते जरा स्पेशल संडे नाही मंडेचे वडे फ्राय आणि सागरला पुन्हा काहीतरी मिळालं सागर धावतोय बघा वाव काय सागर आणि सागर बरेच लोक म्हणतात ना वारा असला की मासे नसतात तर हे खरं आहे का आणि आशीर्वाद घेतोय सागर तांबडेकचे सगळेजण यांना ओळखतात नमस्कार मी तांबडेक तंबाई तुमचं स्वागत करतो आजच्या डेली लॉग मध्ये आता दुपारची वेळ आहे जेवण वगैरे आम्ही आता फिशिंगला जायचा प्लॅन झालाय ऊन आहे भरपूर आणि वाराही तेवढाच आहे त्यामुळे ऊन जाणवत नाही वाऱ्याचं फिशिंग करणं खूप कठीण असतं आणि शक्यतो मी फिशिंगला जातच नव्हतं आता व्हिडिओच्या निमित्तांतरी जातोय तर आता जायचं आहे त्यांच्या बरोबर दोघंही तयार झालेत तर आता बघूया गाडी घेऊन जायचं का असं किनारपट्टीने चालत जायचं ते बघतो प्लॅन करतो तर आता आहे उत्तरवाडीमध्ये हे बघा समोर समुद्र बघा दाखवतो तुम्हाला काय जाणवत नाही तेवढा थोडंसं त्या तिथे खाडीवर जाणवलं पण समुद्रावर एकदम गारेगार वाटतं दुपारी आलो तरी तर आत्ता कुठे समुद्र स्वच्छ झाला सगळं ऑइल पडलेलं होतं ना त्याचं किनाऱ्यावर फेकलं चला थोडं निघायचं आहे आणि आता आम्ही निघालो आणि येताना असं वाटलं ना की मी कुठल्या तरी वेगळ्या गावात आलो आहे कारण आमची उत्तरवाडी आहे ना ती अशी कधी मी बघितलीच नव्हती आणि आजच्या दिवसाला निवांतपणे आपला चाललो आहे मग रस्त्यामुळे किती सोयीस्कर झालं चिरे वगैरे डायरेक्ट घरापर्यंत पोहोचत आहेत तर त्यावेळेला कळायला तर झाली तिकडून मजुरी पण वाढते ना त्याने मिशनवर आलो आता तर बघूया आज काय सफलता हाती लागते आणि वर आपला बेसबाजूचं मंदिर आहे एक्झॅक्ट या स्पॉटवर जायचं आहे का मागच्या हिडन बीचला ते अजून काय ठरलेलं नाही वारा आहे हे बघा लाटा काय आणि पाणी बघा काय येतं आहे आता पटापट जायला लागेल नाहीतर मोठी लाट आली ना तर घेऊन जाणार हे बघा आली 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 आणि पटापट पटापट जाऊया हां थोडंसं रिस्की असतं डायरेक्टली येऊ नका नाहीतर मग तुम्हाला घेऊन जाणार समुद्र खडकातली पागी बघा पहिलीच आल्या आल्या काहीतरी आहे बघा आज नॉनस्टॉप टेक झाला सेंडीमध्ये काहीतरी मिळतच आणि काय आहे ओळखा तरी विश काय रे पडियारे म्हणजे वडे 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 हा मालवणचा वडा मासा एकदम साधे हा छोटे मासे आता सोडून देणार मासा आहे छोट्या माशाला पुन्हा रिलीज करून रिलीज करणार म्हणजे मोठे झाल्यावर खायला मिळतात आपल्याला त्याला पण सोडणार तोच आहे ना सेम आहे ना वडा मासा पडियारा त्याचं डिझाईन बघूया फ्राय करतात ना होय फ्राय सार दोन्ही लावणार नाही हेवी काय करतोय काटे तोडतोय पियुष काटे तोडतोय त्याचे ते बघा नॉनस्टॉप टेक झाला आपला आज आल्याला डायरेक्टली असे पडियारे तीन आहेत ना एकदम जिवंत काटे बेकार असतात हे खडकीच मासे ना खडकी मासे तिघांचे तीन सगळ्यात लहान माझा ना आणि हा सगळ्यात लहान आहे ना बापरे
तो माझ्या ऐशल आला आहे. आणि सागर, बरेच लोक म्हणतात ना वारा असला की मासे नसतात, तर हे खरं आहे का? नाही नाही, जेवढा वारा ताट लागेल जोराचा लागेल तेवढे मासे जास्त येणार. किनाऱ्याला येतात आणि खडकांमध्ये तर येतात. हा हा, नेक्स्ट ट्राय करतोय, बघूया. अजून आता 3 तरी मिळाले आहेत, अजूनही मिळतील. आणि त्यानंतर तुम्हाला रॉड फिशिंग पण बघायला मिळणार आहे. आज टोटली सगळं काय जे आहे ना, आता तिकडे सागरनी फेंडी टाकली, आज बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. समुद्रातली फिशिंग, किनारपट्टीची, दर्यातली फिशिंग, आता बघूया. वारा असं ना, त्यामुळे जायला नाही मिळत. सो आता सागर तिकडे दुसरी ट्राय करतोय, पुन्हा एकदा शेंडी बघतोय. आणि आज मासेच मासे असणार आहेत, बघूया. आणि तिकडे कोणीतरी जाळं पण मारलेलं आहे. आणि कालच्या दिवसालापेक्षा आज वारा कमी आहे. काल भरपूरच वारा होता, त्यामुळे कालच्या संध्याकाळी इकडे एक बोट अडकून पडलेली होती. आणि हा पक्षी बघा, पिवळा आहे बहुतेक, पिवळा पक्षी. आणि सागरला पुन्हा काहीतरी मिळालं. सागर धावतोय बघा, वाव. काय सागर? शेड्याचा घर. शेड्याचा घर, वा वा वा. आणि शेड्याचा घर पण मिळाला पहिल्या ट्रायला. पडियारा होता आणि आता 2-3 असावे. जास्त आहेत. हा बघा, पहिला शेड्याचा घर मीडियम साईज आहे, तो मोठा दिसतोय. आणि पावसाच्या सीझनला जेव्हा मासे नसतात ना, तेव्हा हे शेड्याचे घर खाडीमध्ये पण मिळतात, आहे ना सागर? आणि ते घरून काढायला मजा असते. हे तांबोशीचं खाद्य पण आहे. हा, तांबोशी आणि कानय. कानय या दोन माशांचं खाद्य आहे. आणि अजून काहीतरी एक मासा बघितलेला, पिवळ जपानचा केंड आहे तो. जपानी केंड म्हणजे फुगतो तो. रागीट मासा, राग आला की लगेच फुगणार तो. बघा तो बघा, हा बघा. हा, आणि आता स्पेशल व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे, तुम्ही बघितला असाल कदाचित. आता बघून घ्या, फुगा मासा म्हणून आहे. आता थोड्याने हा फुगत फुगत जाणार, पण त्याला भरपूर राग येतो. मेल्यासारखा पडून आहे, पण मेलेला नाही येतो. सागर, या माशाचा युज काय, म्हणजे खातात वगैरे काय? खातात, पण आपल्याकडे नाही खात ना. हा, आपल्या देशामध्ये नाही शक्यतो कोण खात. चला आता थर्ड ट्राय. आता सागर पूर्ण पाण्यात गेलाय, बघूया काय ते. थोडी रिस्क असते पण ते बघा, आता काही नाही आहे. पूर्ण खाली जाळं आलं. आणि आता सागर तिकडे खोल पाण्यात गेलाय. आज तरी तुम्हाला बरंचसं लाईव्ह बघायला मिळणार आहे, पण मी आता कॅमेरा कट करणार नाही, एडिट करणार नाही, डायरेक्टली आता बघूया थेट प्रक्षेपण काय मिळतं आहे. कुठली व्हरायटी आहे का काय, तेच आलं आलं काय ते छोटासा मासा आहे. कुठला आहे? सेम आहे. काय ते? शेडाचा घर. चला अजून एक शेडाचा घर मिळालाय. आणि आता छोटे छोटे मासे मिळणार थोडे. आणि जर रॉडला लागला तर बराच मोठा लागू शकतो. हा, 5 पांडव कुठे आहे ते? कुठे आहे? हा हा हा, चला आता 5 पांडवांच्या तिकडे जायचं आहे. हो, चला चला सागर बरोबर आपण पण जाऊया, तुम्ही पण चला. आणि कधी आलात ना तर ऑलरेडी आधी कॉन्टॅक्ट करा, मग आम्ही तुम्हाला फिशिंगला घेऊन जाऊ शकतो. दगड हलत आहेत, हळूहळू जायला पाहिजे, थोडंसं रिस्की आहे. पण आता हिडन बीचवर गेलो, त्याच्यामुळे आता सवय झाली आहे मला थोडी थोडी. आणि आता सागर थोडीशी रिस्क घेऊन लाटांच्या समोर जाऊन, हे थोडं रिस्कीच असतं खडकांमधलं, पण पाय घसरला ना तर डायरेक्ट पाण्यात.
आता बघा हाँ आणि काहीतरी आहे त्याच्यामध्ये. यस 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 सागर खुणवतो आहे आणि काय मासे जम मारतात बघा ना. वाव बघितलं असाल तुम्ही, तुम्हाला दिसेल मोठ्या स्क्रीनवर बघितलात ना तुम्हाला क्लिअर दिसणार माशाने मस्त जम मारल्या. तर बघूया काय येतं आहे ते बघूया. वा आणि मासे बघा ना काय आले त्याच्यामध्ये. हो असं मला पण रिस्क आहे इथे उभा आहे ना. तेवढी मोठी लाट आली आणि किती मोठे मासे आहेत बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळतील नक्कीच नक्कीच व्हरायटी बघायला मिळतील. आहा वाव आणि एकदम शुभ्र मासा पडियारा पण आहे आणि ते काय आहे दुसरा एकदम पांढरा शिरवळ शिरवळ एकदम पांढरा पटक आहे. आणि प्रत्येक ट्रिपला कमीत कमी तुम्हाला असे चार पाच मासे मिळणार. सांगितलं ना इकडे मस्त मोठे मासे मिळणार. इकडे मोठेच मोठे मासे मिळणार आणि आता झापडी जवळपास भरत आली आहे. हा हे बघा तो कुठला शिरवळ दाखव ना जरा. आणि ते काय आहे काढतोय ते काय गरज आहेत ना ते. हा आताची वेगळी व्हरायटी म्हणजे हा बघा हा शिरवळ ना बघायला असं पापलेट सारखा मासा आहे शिरवळ पूर्ण पांढरा पटक आहे तो पडियारा त्याचे काटे तोडायला लागणार नंतर. आणि तांबोशी बांधोशी काय इकडे नाही इथे मिळतात. हा हा भरतीच्या वेळेला आलं तर मिळणार. आज आपल्याला वडेच वडे खायला मिळणार आहेत पडियारा. साईज पण बघा काय मोठी आहे. वाव आणि पूर्ण झापडी भरली जवळपास. झापडी भरलेली आता फुल झाली म्हणजे टोटल आपल्याला 3 व्हरायटीज बघायला मिळाले. सो असं तर आम्ही येत राहणार मध्ये मध्ये तेव्हा वेगळे जे मासे आहेत ना दुर्मिळ मासे ते शक्यतो आम्ही ठेवत नाही आहे ना सागर. दुर्मिळ मासे आपण लगेच सोडून देतो ना. आज रविवार नाही आहे सोमवार आहे तरी पण सोमवारची मजा घेतो मी मासे खातो. आता तुम्ही खाता काय तुमचा उपवास असा माहिती नाही पण आज किमान तुम्ही बघू तरी शकताय. तर इथे गावी आलात तुम्ही ना तर आमच्यावर फिशिंगला आलात तर तुम्हाला एकदम ताजे मासे खायला पण मिळतील एकदम ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये कारण सागर तुम्हाला देईल. तर या तुम्ही गावी या आणि गावाचं असं जे वैभव आहे ना ते अनुभवायला विसरू नका. कारण नुसतं गावी येऊन फिरून जाण्यापेक्षा असे फिशरमॅन आहेत किंवा इतर काही गोष्टी असतात ना गावच्या त्यांचा तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घेतला तर तुम्हाला मजा येणार. आणि आता पुन्हा सागर तिकडे खाली पाण्यामध्ये गेला आहे. आता कुठली व्हरायटी आणतो आहे बघायची मला पण उत्सुकता आहे आणि तुम्हालाही आहे. तर बघा तो बघा आता शेंडी विरगावली सागरने. तर नेहमी हा दगड आम्ही दूरवरून बघतो तर गायीचा जरा भास होतो गाय असल्यासारखं वाटतं पण मला समजलं आधी हा जो चेहरा आहे ना तो वाघासारखा दिसायचा पण तो तुटून खाली पडला होता दगड त्यातला मोठा दगड होता तो आणि एकदम वाघासारखा काहीतरी चेहरा होता त्याचा. जवळच टाकलं बघा त्याने लांब भिरकावलं नाही कदाचित त्याला दिसलं खांडव वगैरे येतं ना तिथे खांडव म्हणतात ना रे त्याला. हां काही मालवणी शब्द आहेत ना मला पण तेवढे समजत नाहीत पण आता ऐकून ऐकून सवय झाली. आणि तिकडे बघा बगळा कुठला मुत्रा. आणि हा जो आता पडियारा आहे तो व्हेजिटेरियन. आणि बांधोशी मासा मी ऐकलेला व्हेज आहे पण तो नॉनव्हेज खातो मासे खातो ना. हा 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 इतक्या दिवस मी ऐकत होतो तो व्हेजिटेरियन मासा आहे बांधोशी
पण तो पण मासे खातो. आता आपल्याला पियुषने पण इन्फॉर्मेशन दिली, अशा वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या व्हिडिओवर मिळणारच आहेत. याच्या पुढे पण आम्ही आता फिशिंगला येणार आणि वेगवेगळे मासे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. आता पाण्यामध्ये उतरत नाही, निवांत पायरीवर बसलो, सागर गेला तिकडे. आता मला वाटतं ही शेवटची, कारण आमची झाबळी भरलेली आहे. आणि तिकडे आता रॉड बाजूलाच ठेवलेत, बघूया. कंटिन्यू फिशिंग तू करतोय ना, तू ठराविक स्पॉटला जातोय हे मी बघितलं, ऑब्झर्व केलं. म्हणजे ऍक्च्युली कुठे कुठे मिळतं ते? समोर एक तिकडे मोठा खड्डा आहे समुद्राच्या एकदम टोकाला, तिकडे जास्त कोण जात नाही, सात आठ जण तिकडे, तेवढं. त्याच्यानंतर इकडे तळी आहे, तळी तळी बोलतात. येस येस, ती दोन नंबर तळी, किती एक नंबर तळी. तिकडे एक परत एक खड्डा आहे, तिथे दोन मोठे खड्डे आहेत. स्टार्टिंग पाच पाडवाच्या तिकडे एक मोठा खड्डा आहे, मोठा खड्डा आहे. ही तिकडे चोळ आहे, चोळ आहे, चोळ म्हणतात. म्हणजे तुला ते माहिती आहे, त्यामुळे तू बरोबर तिथे जातोय. भरपूर वर्ष इकडे आणि माहिती असल्याशिवाय इथे कोणी येऊ पण नका. बरोबर आहे, इथे जरा जरी पाय सटकला ना तर डायरेक्ट समुद्रात जाणार. इकडे नदी खाडी बिडी काय नाही, इकडे चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. बघा खोल समुद्र आहे आणि समुद्राचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल किती जण कसे वाहून जातात, त्यामुळे रिस्क घेऊ नका. आणि कोण असा प्रॉपर बूट बीट सेफ्टीसाठी घालून या. हा, सगळं करप आहेत, करप आहेत. बरोबर, आणि प्रॉपर ज्याला माहिती आहे ना तशाच फिशरमॅनला जोडीला घेऊन या, जर तुम्हाला छंद असेल फिशिंगचा. ब्रेक नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आता ब्रेक नंतर काहीतरी तिथे हाती लागलं आहे, मोठा मासा आहे. आणि मोठा मासा आहे, उडतोय. बघा इकडून लांबून ते, मी त्या जवळ जात नाही आता पाण्यामध्ये. सागर घेऊन येईल, वेट अँड वॉच. आज गरज गर भरपूर आहेत आणि झाबळी भरली आहे. वा, होल पडल्यात ना, त्याच्यामुळे ते एकून जाते. बघितलं शेडी का, होल पडल्यात ना बरेचशे. अरे खेड्याचा घर ना, इकडे काय चमकत आहे बघा चांदी. आहे काहीतरी आलंय, कुछ तो हाथ लगा है. चला साकरला येऊ द्या, आल्यावर दाखवतो तुम्हाला. आज वडेच वडे खायचे आहेत, उपासाचे नाही आहेत. आज सोमवार असला तरी माशातले वडे. वा, कलर छान आहे ना त्या पाण्याची, थोडासा तांबूस कलर आहे ना, तांब्याचा कलर वाटतोय. पाण्याची तिकडे खोली जरा जास्त आहे, त्याच्यामुळे हा याच्याच मिळाला, बसली नाही. हो, आता थोडंसं पाणी शांत झालं आहे आणि तुम्ही गेस करू शकता मी कुठे बसलो आहे ते. आणि इकडे मासे पण फडफडत आहेत, हे बघा एकदम ताजे तवाने मासे. आणि लक्षात आलं असेल तुमच्या कुठे बसलो आहे, जाळं अडकलं आहे खडकामध्ये, परत पियुष गेला तिकडे. कसं काढतात देव जाणे. उतरलं वाटतं सागर, खाली जातो आहे पाण्यामध्ये. फिशिंग बरी वाटते पण जाळं अडकलं ना की असे व्याप असतात, ते सोडवत द्यायला लागतात. बघा खाली उतरला तळ्यामध्ये त्या, तो माहीत आहे त्यांना, ठीक आहे, खूप रिस्की आहे. बघा पटकन काढलं त्यांनी. चला आता अशा सुंदर बीचवर एक शेवटची ट्राय करतो आहे. तिकडे तर जाळं अडकलं आणि इकडे पियुषच्या लागलं आहे मला वाटतं. त्याची मम्मी बघेल तर मला ओरडेल पण, आहे ना पियुष. आणि वेळ कमी असतो ना, डेली लॉग चालू असतो. मी एडिटिंग करत बसलेलो आणि इकडे परत गेले लोक आणि पुन्हा काहीतरी काढून आणलं आहे. वा, छोटी छोटी पिल्लं आहेत, हे कसले तेच आहेत ना माझे. नाही पण एक सोनेरी रंगाचे आहे ते, काळुंद्री आहे. काळुंद्री, काळुंद्रीची पिल्लं आहेत, समुद्रातली काळुंद्री. हा हा हा, आडीतली वेगळी असतात, वेगळी असतात. वा, सोडून देणार, सोडून देणार ते बाकीचे बरे. हे गरज आहेत ना,
गरज घर आहेत आणि वडे मासे आणि अवघ्या 2 तासाची मेहनत आणि त्याच्यात बघा हे वडे भरपूर वडे आहेत आणि हे शेड्याचे घर हे बघा आणि एकच याच्यामध्ये याचं नाव काय शिरवळ शिरवळ एकच शिरवळ होता बाकी त्यांचा ग्रुपच होता सार बनवायचा सार बनवायचे हे फ्राय करायचे वडे फ्राय आजच्या दिवसाला स्पेशल संडे नाही मंडेचे वडे फ्राय आणि जाता जाता बऱ्याच वर्षांनी सागरला त्यांचे सर दिसले सर दिसले मम्मी येस 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 आणि आशीर्वाद घेतोय सागर तांबडेचे सगळेजण यांना ओळखतात सगळे शिक्षक विद्यार्थी राहिलेले आहेत आणि हा माझा वर्ग मित्र त्यांचाच मुलगा नमस्कार नमस्कार आणि सुपुत्र काय दुसरा एक आणखी आहे तो अजून आला नाही सुहेल आहे तो बऱ्याच वर्षांनी आले सर आणि वर आले त्यांची फॅमिली आहे सायकलवर बसून यायचा पुढच्या छोट्या सीटवरती घोडा सायकल वरती एवढाच बघितला होता त्याला तोच आहे तो चला तर आजचं फिशिंग झालं आणि भरपूर मासे मिळाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.